एमबी मराठी न्यूज मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. उत्तर महाराष्ट्र वगळता सर्वत्र पावसाची नॉनस्टॉप बॅटिंग. कोकणाला रेड अलर्ट, तर मुंबईतही अतिवृष्टीचा इशारा. संजय राऊतांनी बंडखोर आमदारांना मारले टोमणे. तुम्ही नेमके का गेलाय ते एकदाचे ठरवा, गोंधळू नका. का बाहेर पडले त्यासाठी आता घ्यायला हवी कार्यशाळा. आणि शिवसेनेतर्फे देण्यात आली कन्हैया लाल यांना श्रद्धांजली. अंगद हिरोंदे व विजय शाहू यांच्यासह अनेक कार्यकर्ते झाले सहभागी. चुनाभट्टी येथील नागोबा चौक परिसरात मोठी दरड कोसळून 3 रहिवासी जखमी झाले आहेत, तर यात दरड 4 घरे कोसळून पडले आहेत. शिवम प्रकाश सोनवणे, प्रकाश जगन्नाथ सोनवणे, सुरेखा वीरकर अशी जखमींची नावे आहेत. सकाळी 11 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, चुनाभट्टी पोलीस आणि पालिका एल विभागाचे अधिकारी दाखल झाले आहेत. जखमींना सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. या ठिकाणी दरवर्षी अशा घटना घडत असल्याने इथल्या नागरिकांच्या सुरक्षित ठिकाणी पुनर्वसनची मागणी करण्यात येते आहे. गेल्या 2 दिवसांपासून कोकणात धुमाकूळ घालणाऱ्या पावसानं आता मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातही आपल्या कवेत घेतलाय. राज्यातल्या 7 जिल्ह्यांमध्ये आजपासून पुढील 3 दिवस रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. कोकणासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्यानं दिलाय. मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस बरसणार असल्यानं प्रशासन सतर्क झालंय. नदीकाठच्या नागरिकांनाही सावधगिरीचा इशारा देण्यात आलाय. राज्याच्या राजधानीत पावसाची नॉनस्टॉप बॅटिंग सुरूच आहे. मुंबईला पुढील 5 दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. मुंबईत आज काही ठिकाणी 200 मिलीमीटरहून अधिक पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलाय. तसेच मुंबईत 7 ते 8 जुलै रोजी अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आलाय. मुंबई ठाण्यात रात्रीपासून पावसाची रिपरिप होतीच, मात्र पहाटेपासून पावसानं जोर धरायला सुरुवात केली आहे. मुंबईच्या अंधेरी सबवेमध्ये जोरदार पावसामुळे पाणी साचायला सुरुवात झाली आहे. सध्या अंधेरी सबवेमध्ये 2.5-3 फूट पाणी साठलेलं आहे. त्यामुळे सबवे नागरिकांसाठी पूर्णपणे बंद करण्यात आलाय. तिकडे ठाण्यातही पहाटेपासून पाऊस कोसळतोय, त्यामुळे कोपरी, वंदना या भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. याशिवाय अनेक सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. पवई हिरानंदानी संकुल येथील हायको सुपर मार्केटला भीषण आग लागल्याची घटना आज पहाटे घडली. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 20 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याच्या सरतीचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसून मात्र हायको सुपर मार्केट पहिल्या मजल्यावर असणाऱ्या हायकोचं कार्यालय जळून खाक झाले. सदर आग ही शॉर्ट सर्किटने लागल्याची शक्यता अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. आमदारांनी मुंबईतून पलायन केलं त्यावेळी पहिल्या दिवशी त्यांनी सांगितलं की हिंदुत्व अडचणीत आलंय त्यामुळे आम्ही गेलोय. दुसऱ्या दिवशी त्यांनी सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निधी देत नव्हता. तिसऱ्या दिवशी हे म्हणाले की पक्षातील काही लोक हस्तक्षेप करत होते म्हणून आम्ही बाहेर पडलो. आता चौथ्या वेळेला ते माझं नाव घेत आहेत. त्यांनी एक ठरवावं, नेमकं का ते बाहेर पडले त्यासाठी त्यांनी कार्यशाळा घ्यायला हवी. एकदा ठरवा की तुम्ही का गेले आहात, गोंधळू नका, लोकांना गोंधळात टाकू नका. मुंबईतून पलायन केलं तेव्हा ते असं म्हणत होते की आम्ही हिंदुत्वासाठी बाहेर पडतो. पहिल्या दिवशी हिंदुत्व अडचणीत आल्यामुळे आम्ही बाहेर पडतो. दुसऱ्या दिवशी त्यांनी सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निधी देत नव्हता म्हणून आम्ही बाहेर पडलो. तिसऱ्या वेळेला त्याने सांगितलं की पक्षातले काही लोक हस्तक्षेप करत होते आमच्या विभागात म्हणून आम्ही बाहेर पडलो. आणि चौथ्या वेळेला ते माझ्याविषयी सांगतात. नक्की त्यांनी पक्ष का सोडला, तो पक्ष म्हणजे बंडखोरी किंवा हा जो काय त्यांनी काय त्यांनी पाऊल उचललं ते का उचललं यासाठी त्यांनी स्वतःची कार्यशाळा घेतली नाही. आजही ते आमच्या आजही एका नात्याने आम्ही बांधले गेलेलो आहोत. पण नक्की कारण ठरवा, गोंधळू नका. मला असं म्हणणं आहे की कन्फ्युज मत होना, लोगों को गुमराह मत करना. आप एक बार तय कर लीजिएगा, तुम्ही ठरवा की तुम्ही नक्की का गेलेला आहात. राष्ट्रवादीने निधी गेला दिला नाही म्हणून गेला,
हिंदुत्वासाठी गेलेला आहात, जर तुम्ही हिंदुत्वासाठी गेला असाल तर 2014 साली भारतीय जनता पक्षाशिवाय आपण हिंदुत्वाच्या मुद्द्यावरच निवडून आलो होतो. आणि हिंदुत्व आमचं मजबूत असताना सुद्धा ज्या भारतीय जनता पक्षानं आमची युती तोडली तेव्हा यातल्या लोक कोणीच काही बोलत नव्हते, बोलले नाही. मग हिंदुत्व कोण? 2019 साली याच हिंदुत्ववादी भारतीय जनता पक्षानं हिंदुत्ववादी शिवसेनेला दिला शब्द फिरवला म्हणून आमच्यावरती ही वेळ आली. तेव्हा तुमचं हिंदुत्व कोण? आदित्य ठाकरे असतील, पक्षाचे इतर लोक असतील, त्यांच्यावरती अशा प्रकारचे आरोप करून आम्ही त्यांच्यामुळे पक्ष सोडला, यांच्यामुळे पक्ष सोडला, संजय राऊतांमुळे पक्ष सोडला, निधी मिळाला नाही म्हणून पक्ष सोडला, नक्की काय? तेव्हा या जे लोक आहेत त्यांची कार्यशाळा त्यांच्या प्रमुख लोकांनी घेतली पाहिजे आणि नक्की कारण कोणतं याच्याविषयी त्यांनी एकमत त्यांनी दिलं पाहिजे. मी स्वतः व्यक्तिशः. वेळ झाली आहे का छोट्याशा विश्रांतीची, भेटूया विश्रांतीनंतर. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो, उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. विश्रांतीनंतर आपलं स्वागत. बीडच्या माजलगावात मुसळधार पावसाचा पहिला बळी गेलाय. माजलगाव तालुक्यातील सरस्वती नदीला मुसळधार पावसाने पूर आला. याच पुरात बाबूराव नरवडे हे वृद्ध मजूर पाण्यात वाहून गेल्याची घटना समोर आली आहे. या पावसामध्ये हा पूल देखील वाहून गेल्यानं परिसरातील गावांचा संपर्क तुटलाय. रात्रीची घटना असल्याने शोधाशोध करूनही बाबूराव यांचा मृतदेह सापडला नाही. अखेर सकाळच्या सुमारास हा मृतदेह पाण्याच्या एका बाजूला आढळून आलाय. आज प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आमच्या गुजरवाडी गावामध्ये अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे. आज या ठिकाणी सर्वसामान्य माणसाचा बळी या ठिकाणी केवळ पुलामुळे गेलेला आहे. गेल्या 5-6 वर्षापासून पाठपुरावा करून देखील या आमच्या गावाचा पूल प्रशासनाने केलेला नाही. मंजूर होऊनही इथे गुत्तेदारांनी काम केलेलं नाही. हे अतिशय काम गेल्या 3-4 वर्षापासून रखडलेले आहे. यातून सर्वसामान्य गावकऱ्याचा आणि शाळकरी मुलांचा अतिशय गैरसोय होत आहे. तरी प्रशासन अतिशय निंदनीय असे काम करीत आहे.
जे सध्या हे झोपलेल्या अवस्थेत आहे असे म्हणायला हरकत नाही, अवघड ठरणार नाही. राजस्थानमध्ये हत्या करण्यात आलेल्या कन्हैयालाल शाहू यांना पूर्व नागपूर येथील शिवसेना पक्षातर्फे श्रद्धांजली देण्यात आली. या दीप्ती सिग्नल परिसरात मोठ्या प्रमाणात शाहू समाज राहत असून कन्हैयालाल यांच्या हत्येमुळे त्यांच्या मनात रोष आहे. यावेळी घोषणाबाजीही करण्यात आली. यावेळी अंगद हिरोंदे व विजय शाहू यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. उदयपुर हत्या का कन्हैया लाल के हत्यारों को राजस्थान उदयपुर जिले में एक हिंदू भाई कन्हैया लाल जी शाहू का निर्मम हत्या होने के बाद में प्रशासन आज तक उन हत्यारों को फांसी नहीं दी गई है. हमारी प्रशासन से मांग है कि वह जल्द से जल्द उन आरोपियों को फांसी दे, कड़ी से जल्द. उसी तरह से आज पूर्व नागपुर शिवसेना की ओर से अंगद जी रोंदे के नेतृत्व में सभी शिव सैनिक पूर्व नागपुर के, हमें अंगद जी रोंदे आप कन्हैया लाल जी के आप श्रद्धांजलि में दो शब्द कहें. पूर्व नागपुर शिवसेना द्वारा व साहू समाज द्वारा उदयपुर के रहवासी स्वर्गीय कन्हैया लाल जी साहू, इनको श्रद्धांजलि देने के लिए आज पूर्व नागपुर शिवसेना और तेली समाज यहाँ पर इकट्ठा हुआ है डिप्टी सिग्नल उल्टा हनुमान चौक परिसर में. हम तेली समाज की ओर से और पूर्व नागपुर शिवसेना की ओर से सरकार से ये मांग करते हैं, हमारे भारत देश के पंत प्रधान प्रधानमंत्री जी से ये मांग करते हैं कि जिस प्रकार स्वर्गीय कन्हैया लाल साहू जी की निर्मम हत्या कर दी गई दो मुस्लिम युवकों द्वारा, उन मुस्लिम युवकों को फास्ट ट्रैक कोर्ट में केस चलाकर जल्द से जल्द उनको फांसी पर चढ़ा दिया जाए. आज हिंदू समाज में बहुत रोष है और जिस तरह ये हत्या हुई है ऐसे ही अगर चलता रहा तो हमारे देश के लिए ये बहुत बड़े संकट की बात है. देश के पंत प्रधान माननीय आदरणीय नरेंद्र मोदी जी से हम सभी शिव सैनिकों का और तेली समाज के सभी लोग यहाँ पर उपस्थित हुए हैं, सभी की ओर से हम निवेदन करते हैं कि इन हत्यारों को 21 दिन के अंदर फांसी की सजा दी जाए, जल्द से जल्द उसे फांसी पर चढ़ाया जाए. और हम तेली समाज की ओर से और पूर्व नागपुर शिवसेना की ओर से स्वर्गीय कन्हैया लाल जी को भावपूर्ण श्रद्धांजलि व्यक्त करते हैं. हम कन्हैया लाल जी की आत्मा की शांति के लिए 2 मिनट का अपने जगह पे खड़े होकर 2 मिनट का हम लोग मौन धारण करेंगे. पारशिवनी तालुक्यातील नेहरू युवा केंद्र व शहर विकास मंच यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांची 121व्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर कार्यक्रमाचे आयोजन नगर परिषद कन्हान येथे करण्यात आले. यावेळी अनेकांनी रक्तदान केले. कन्हान येथे शहर विकास मंच व नेहरू युवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय जनसंघ व शिक्षाविद चिंतकचे संस्थापक डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी यांच्या 121व्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिर कार्यक्रमाचे आयोजन कन्हान पिपरी नगर परिषद नवीन इमारतच्या सभागृहात करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष करुणाताई आष्टनकर, नेहरू युवा केंद्र नागपूरचे उद्यवीर सिंग, डॉक्टर रवी गजबिये,
मंचचे प्रमुख मार्गदर्शक श्री भरत सावळे यांच्या हस्ते डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर लाईफलाईन हॉस्पिटल ब्लड बँकचे पथकातील डॉक्टर अविनाश भाबरे, रवी गजबिये, पायल सागरे, प्रियंका ठोंबरे, दिव्या हेडाऊ, वैभव लोहकरे, विशाल घोडेस्वार यांच्या सहकार्याने एकूण 15 रक्तदात्यांनी रक्तदान केले असता रक्तदात्यांना टिफिन बॉक्स, फळे, निंबू सरबत व नमकीन वितरित करून सत्कार करीत कार्यक्रम थाटात संपन्न करण्यात आला. तर VKB मराठी न्यूज मध्ये आता एवढंच. पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडींसह. बघत रहा VKB न्यूज. नमस्कार.